राज्यामध्ये लोड शेडिंग मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. चारा पिकं शेतकऱ्यांची ऐन उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धोक्यात आलेली आहेत. जनावरं जगवायची कशी हा प्रश्न आज शेतकऱ्यासमोर या राज्यामध्ये आ वासून उभा राहिलेला आहे. जी शेतामध्ये जी पिकं उभी आहेत, मग तिथं ऊस असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असतील, भाजीपाला असेल, तर या पिकांना शेतकऱ्यांना पाणी देता येत नाही. आणि खऱ्या अर्थानं या प्रश्नावरती महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातल्या शेतकऱ्याला दिलासा देणं गरजेचं होतं. त्याऐवजी दररोज जे राज्यातल्या जनतेच्या संबंधात प्रश्न नाहीत असे प्रश्न समोर आणले जात आहेत आणि जनतेचं मूळ प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे विचलित करण्याचं काम खऱ्या अर्थानं या सरकारच्या माध्यमातून या राज्यामध्ये सुरू आहे. अनेक पट्ट्यामध्ये डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आज अडचणीत आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी डाळिंबाच्या बागा तोडायला लागलेला आहे. त्याच्यावरती किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि त्याकडं या सरकारला खऱ्या अर्थानं बघायला अजिबात वेळ नाही आहे. हे सरकार आपलं पाप झाकण्यासाठी या राज्यामध्ये जे जनतेच्या उपयोगाचं विषय नाही आहेत ते विषय या ठिकाणी घेऊन जनतेला खऱ्या अर्थानं या ठिकाणी मूळ प्रश्नापासून बाजूला जाण्याचा एक चलाखीपणा म्हणा हे सरकार त्या माध्यमातून खेळत आहे. खरं बघितलं तर सत्ताधारी पक्षातले लोक आता आंदोलन करायला लागलेले आहेत. मग तुम्हाला जर प्रश्न सोडवता येत नसतील, प्रश्न हाताळता येत नसतील, तर तुम्ही सत्तेवरती का आला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एका बाजूला राज ठाकरे साहेबांची सभा झाली, उत्तर सभा, आणि ही उत्तर सभा झाल्याबरोबर महाविकास आघाडीमधले सगळे बेवडे हर्बल गांजाचा धूर काढत फिंगा धरायला लागलेले आहेत. अरे राज ठाकरे साहेबांनी सभा घेतली त्यांना तुम्ही त्याच पद्धतीनं जे काय उत्तर द्यायचं आहे ते जनतेसमोर जाऊन द्या. परंतु या राज्यामध्ये आता दुसरा कुठला प्रश्नच शिल्लक राहिलेला नाही आहे. अशा पद्धतीचं बेफिकीरपणानं खऱ्या अर्थानं सरकार या ठिकाणी वागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी जो पवार साहेबांच्या घरावरती जो मोर्चा काढला त्याचा मी निषेधच करतो. परंतु या मोर्चाच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचा जर तुम्ही बळी घेणार असाल तर हे आम्ही कदापि चालू देणार नाही. कारण त्यांची भाकरी वाचली पाहिजे. कालही आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबर होतो, आजही आहोत आणि उद्याही आम्ही राहणार आहोत. ज्यांनी या ठिकाणी ज्या पद्धतीनं मोर्चाच्या माध्यमातून जे गैरवर्तन केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई जरूर करा. परंतु जे कर्मचारी कामावर येत आहेत, येणार आहेत, त्यांना मात्र या सरकारनं संरक्षण दिलं पाहिजे ही आमची महत्त्वाची मागणी या ठिकाणी आहे. आज एकंदरीत जर सगळी राज्यातली परिस्थिती बघितली तर पूर्वी जे घोटाळे झाले, आरोग्य भरतीचा घोटाळा झाला, नेमकी आरोग्य भरतीची परत तुम्ही परीक्षा घेणार आहे का घेणार नाही यावर काही स्पष्टीकरण द्यायला सरकार तयार नाही. दुसऱ्या बाजूला टीईटी पेपर घोटाळा झाला, या संदर्भामध्ये सरकारची काय भूमिका आहे, काय निर्णय घेतलेला आहे यावर सरकार बोलायला तयार नाही. म्हणजे एका मागो एक जे घोटाळं झालं हे जर लपवायचे असतील तर नव्यानं प्रश्न सरकारच निर्माण करत आहे आणि जे काही प्रश्न सरकारनं तयार केले त्याला बगल देण्याचं काम महाविकास आघाडी सरकार या ठिकाणी करत आहे. 2.5 वर्षाच्या कालखंडानंतर आज या राज्याचे मुख्यमंत्री मंत्रालयामध्ये आले, महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार झाले. एका बाजूला शेतकरी आत्महत्या करतोया, एका बाजूला विजेचा खेळ खंडोबा झालेला आहे, शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळत नाही, विद्यार्थ्यांच्या
वेळेत परीक्षा होत नाहीत, मग ती एम पी सी ची असेल किंवा वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा असतील, त्याच्यामध्ये घोटाळे होत आहेत, विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना ढाल तलवार याच्या पलीकडं भाषण करता येत नाही. खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांची भाषा, मुख्यमंत्र्याचं भाषण हे ढाल तलवारी वाता असता कामा नव्हतं, महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नावर असायला पाहिजे होतं. मला आता असं वाटतं की नवाब मलिक हे धुतल्या तांदळासारखे आहेत आणि त्याच्या मागं महाविकास आघाडीमधलं सर्व सरकारमधले मंत्री महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी जाऊन आंदोलन करून उभा राहिलेलं या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आज मुंबईच्या बाहेर त्यांच्या प्रॉपर्टी या ठिकाणी ईडीच्या माध्यमातून मिळून आलेल्या आहेत. नेमकं या प्रॉपर्टी खरेदी करताना हर्बल गांजाचं बियाणं, त्याचं संशोधन, त्याचा शोध हा नवाब मलिक साहेबांनी लावलेलं होतं, ते कोणत्या शेतात नेमकं पेरलेलं होतं हे महाराष्ट्राला आता सांगणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं ईडी असू नाही तर अजून कुठल्या तपास यंत्रणा असू, जर ज्याला कर नाही त्याला डर असायचं काही कारण नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं की या राज्यातल्या ज्या काही अनामिक अशा काही संपत्ती आहेत वेगवेगळ्या लोकांच्या नावावरती आहेत, मग ते साखर कारखाने असतील, सूतगिरण असेल, बँकेंच्या मधले घोटाळे असतील, या सगळ्याची आता चौकशी होणं गरजेचं आहे. कारण याला कुठंतरी चाप लागला पाहिजे. सत्तेत याचं आणि तिजोरी लुटायचं हा धंदा आता बंद झाला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की ज्या काही चौकशा होतील त्याच्यावर टीका टिप्पणी करत बसण्यापेक्षा आम्ही त्यामध्ये नाही हे दाखवण्यासाठी न्यायालय आहेत आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये. एक आहे की राज्य सरकार हे सुडानं पेटलेलं आहे. किरीट सोमय्या वेगवेगळे प्रकरण यांचे बाहेर काढायला लागल्यामुळं त्यांनी जे प्रकरण किरीट सोमय्याच्या बाबतीमध्ये बाहेर काढलं अशी आंदोलनं आम्ही सुद्धा, भीक मागो आंदोलन आम्ही सुद्धा यापूर्वी अनेक केलेली आहेत. याचा अर्थ असा नाही की भीक मागो आंदोलनामधून कोट्यावधी रुपये जमत असतात. कोणतंही ते आंदोलन एक प्रतिकात्मक आंदोलन असतं, सरकारला जाग आणण्यासाठी केलं गेलेलं ते आंदोलन असतं. अशी आंदोलनं काँग्रेसवाल्यांनी केलेली आहेत. आणि म्हणून मला वाटतं की त्यांना चौकशी करायची आहे ती जरूर चौकशी करावी, परंतु जे आवाचा सव्वा आकडे फुगवले जात आहेत हे पूर्णपणे राज्यातल्या जनतेला दिशा बदलण्यासाठी हे सगळे आकडे फुगवून त्या ठिकाणी सांगितलं जात आहे. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. त्यांना आज अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. तुम्ही कितीही या सरकारने या पद्धतीनं कुरघोड्या केल्या तरी सुद्धा आम्ही लोक लढणारे आहोत, आम्ही दबणारे नाही. काँग्रेसचे दोन कोणतरी प्रवक्ते आहेत, त्यांनी तसा आरोप आमच्यावरती केला. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही गटारगंगा आहे आणि ह्या गटारगंगेतले हे दोन तुकडं काहीतरी बोलून गेलंय, पण आता त्यांच्यासाठी काही मी खिशातनं साबण घेऊन फिरत नसतो. मला वाटतं की खरंच आमची काही माहिती तुमच्याकडे असेल तर चौकशी जरूर करा, पण ही चौकशी आमची करत असताना एस टी महामंडळामध्ये भ्रष्टाचार कशा कशा पद्धतीनं झाला, कुणी कुणी केला, एस टी खरेदीमध्ये
भ्रष्टाचार कुणी केला, बांधकामामध्ये भ्रष्टाचार कुणी केलेला आहे, टायर खरेदीमध्ये भ्रष्टाचार कुणी केलेला आहे, स्पेअर पार्ट डिझेल पेट्रोलमध्ये भ्रष्टाचार कुणी केला, वायफाय एसटीमध्ये बसवलं तर ते चालू आहे का, त्याच्यात भ्रष्टाचार कुणी केलेला आहे, कापड खरेदीमध्ये भ्रष्टाचार कुणी केलेला आहे, आणि गेली 60 वर्ष कामगारांच्या पावत्या कोण फाडत आहे, आणि त्या पावत्या फाडून कामगारांच्यासाठी त्या संघटनांनी काय केलं, त्या संघटना कुणाच्या होत्या, एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन दे त्याच्याबद्दल आम्ही तयार आहोत, आणि म्हणून आम्ही चळवळीतल्या माणसं आहोत, एक चळवळ कामगारांची त्यांच्या घामाची चळवळ या राज्यामध्ये उभा राहिलेली होती, आणि आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा होतो. सरकारला काही युनोमधलं काही लोक जर आणायचे असतील चौकशीला तर आणावी ती, आम्हाने त्याच्याबद्दल काही भीती बाळगायचं काम नाही. मला असं वाटतं की खरोखर एकदा सगळ्यांच्याच चौकशा लाव्या, साखर कारखाना कुणी खाल्लं, ह्या सगळ्या सहकारी संस्था कुणी घशात घातल्या, एकदा होऊन जाऊ द्या या महाराष्ट्रामध्ये, कारण शेवटी हे जनतेचं आहे आणि जनतेला मिळालं पाहिजे, जनतेला समजलं पाहिजे की नेमका या राज्यामध्ये कुणी कुणी भ्रष्टाचार केला.